झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जत तालुक्यात भेसळयुक्त दुधाची विक्री. जत तालुक्यात भेसळयुक्त दुधाची विक्री जोमात सुरू असून दूध भेसळीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. युरिया, खाद्यतेल, नीळ यासा केमिकल सारखे घातक पदार्थ वापरून थेट दूध तयार करण्याचा उद्योग सुरू आहे. अगदी मनुष्याला घातक असणाऱ्या भेसळी अन्न भेसळ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे दिसून येते. तालुक्यात जनावरांच्या संख्येचा दुप्पट दूध उत्पादन होत असल्याचं वृत्त आहे. अन्न भेसळ अधिकाऱ्यांकडून या भेसळीच्या प्रकाराला खतपाणी घातले जात आहे. यापूर्वी तालुक्यात दूध भेसळीच्या पावडरची विक्री होत असल्याचे समोर आले होते. सर्वात वाईट बाब म्हणजे अशा भेसळीवर कारवाई होऊ नये यासाठी अन्न भेसळचे एक अधिकारी लाच घेत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापलीकडे यापूर्वी भेसळीसाठी वापरली जाणारी स्टार्च पावडर विक्रीतही हप्तेबाजी होत असल्याची चर्चा आहे. तसेच जत तालुक्यात दुष्काळ व अतिवृष्टीमुळे जनावरांचे हाल सुरू आहेत. छावणीत बांधलेल्या जनावरांना फक्त जरकी पेढा व ऊसाचा चारा दिला जातो, त्यामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र जवळपास जत तालुक्यातील भेसळ या अधिकाऱ्यांना दिसत नाही हे विशेष. जोकेश अदाटे, जत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.